आणखी एक महत्वाची बातमी, नागपूर अपघात प्रकरणात चूक असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलंय. तर माझ्यामुळे पोलीस चौकशीत दबाव येणार नाही असंही बावनकुळेंनी म्हटलंय. मी केंद्रीय गृहमंत्री शहांसोबत पण त्यांना काहीही बोललो नाही असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलंय. तर फडणवीसांशीही मी या विषयावर बोललो नाही असं त्यांनी म्हटलंय. माझं जे काही वक्तव्य आहे त्यातून पोलीस इन्क्वायरीवर प्रेशर येणार नाही. मी गृहमंत्र्याला काही बोललो नाही, त्यांची केंद्रीय गृहमंत्री होते, राज्याचे गृहमंत्री दिवसभर माझ्यासोबत होते. पण मला वाटतं मी एकाच भूमिकेवर स्ट्रॉंग आहे आणि फर्म आहे, ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आता एकच भाग आहे, गाडी चालवणार कुठला गुन्हा, गाडीमध्ये बसणारा कोणते गुन्हे यावर त्याचा तपास सुरू आहे. गाडी चालवणारा व्यक्ती हे लक्षात आले आहे, गाडीत बसणारी लक्षात आले.